शहरातील जुन्या नाशकातील संभाजी चौक येथे धोकादायक वाडा कोसळलाय. सुदैवाने यात राहणाऱ्या कोणालाही जीवितहानी झाली नाही. शहरात गेल्या आठवड्याभरापासून जोरदार पाऊस सुरू झाला असून रात्रीही पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे धोकादायक वाड्यांचा प्रश्न पुन्हा गंभीर झालाय. या वाड्याचा एक मजला जमीनदोस्त झालाय. यावेळी येथील रहिवाशी व प्रत्यक्षदर्शींनी अधिक माहिती दिली. माझं नाव संजय भास्करे आहे. संभाजी चौक डिंगराळी या भागामध्ये आज बोरसेवाडा जो आहे तिथे लचके म्हणून राहतात त्या लचकेंचा वाडा पडला गेलेला आहे. संततधार चालू असल्याकारणाने पाऊस चालू असल्याकारणाने इथे ती भिंत वगैरे पूर्ण भिजल्या गेली व जुनं बांधकाम व मातीची भिंत असल्याकारणाने ती आज एक अर्ध्या तासापूर्वी ती पडली व कोणाची जीवितहानी वगैरे काही झाली नाही, कोणाला दुखापत झाली नाही, सगळे व्यवस्थित आहे. फक्त जुनं बांधकाम असल्यामुळे ते पडले गेले. तिथे ही 100 वर्षापूर्वीची घरं आहेत. नाईन न्यूज साठी प्रतिनिधी इसाब कुरेशी, नाशिक.